नमस्कार, मी अलिशा, स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वी मराठी. मी आज आली बोर्ड वॉक इथे. इथे आहे खूप छानसा रिव्हर वॉक आणि खूप छान छान हॉटेल्ससुद्धा इथे आहेत. आणि इथे विकेंड्समध्ये इथले छोटे छोटे जवळचे सेलर्स इथे त्यांच्या गोष्टी विकण्यासाठी येतात. मी इथे पहिल्यांदाच आली आहे, तर बघूया इथे अजून काय काय दिसतं आहे ते. चला तर मग. हे आहे बोर्डवॉक ग्रेनाइट पार्क. मील, स्नॅक्स, ड्रिंक्स घेण्यासाठी डॅलस प्लॅनोमधील अतिशय उत्तम ठिकाण. इथे खूप सारे वॉटरफ्रंट रेस्टॉरंट्स आहेत. निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत न्याहारी जेवण करण्याची मजाच वेगळी असते, हो ना. इथे बऱ्याचदा विकेंडमध्ये फार्मर्स मार्केट, संध्याकाळी म्युझिक कॉन्सर्ट्स, फिटनेस इव्हेंट्स होत असतात, त्यामुळे विकेंडमध्ये इथे चांगलीच गर्दी असते. आज इथे छोटासा बाजार पण भरला आहे. बघूया काय काय आहे ते. Yellow. You can get one of the toys. You can get whatever you want. Yellow. You want that one? Okay. It's all yours. Thank you. Thank you. Y'all have a good day. Instant t-shirt printing, coffee mug printing, handmade decorationच्या वस्तू पण इथे होत्या. इथले सेलर्स खूप फ्रेंडली होते. त्यांनी आम्हाला इथे काय स्पेशल खायला हवं तेही सांगितलं आणि मला बाथ बॉम्ब सुद्धा गिफ्ट म्हणून मिळाला, बरं का. इथे फिरत असताना एक गंमत झाली, बरं का. आम्हाला ही व्यक्ती राखी सावंतची मोठी बहीण तर नाही ना असा भास झाला. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याकडे उलन लोकरीचे जसे स्वेटर, स्कार्फ विणले जातात, तसेच यांनी त्यांच्या हाताने क्रोशा लोकरीपासून इतकी सुंदर स्कार्फ, शॉल्स आणि टोप्या बनवल्या आहेत. हे खूप सुंदर आहे. आम्हाला फिरताना हे आर्टिस्टही भेटले. त्यांनी त्यांच्या तयार केलेल्या वेगवेगळ्या डिझाईन्सचा उपयोग फ्रेम बनवण्यासाठी, ड्रेस डिझाईन करण्यासाठी कसा वापरला जातो हे समजावून सांगितलं. आपल्याकडे जसे लोणची मुरंबा वगैरे असतात, त्याच प्रकारची लोणची हे सुद्धा बनवतात. तर इतके सुंदर प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणची इथे आहेत. It's wood. I do. These are steel, out of Portland steel, metal, and exotic hardwoods, crystal acrylic. It's beautiful. 3 for $18, or individually. Lot of food available. आम्ही पुढच्या स्टॉलवर आलो आणि ख्रिसमससाठी त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या इतक्या छान छान गोष्टी, काही वुडनच्या आहे, काही स्टीलच्या आहे.
काही ग्लासच्या इतकं अप्रतिम असं वर्क त्यांनी केलं याच्यावर, मला खूप आवडलं. आणि मी त्यांना सांगितलं की मी इंडियावरून आली आहे, तर त्यांनी सांगितलं की त्यांना मुंबई माहिती आहे, त्यांना इंडिया खूप आवडते आणि स्पेशली यासाठी आवडते की तिथले बरेच लोक व्हेजिटेरियन आहेत. आता अशा आमच्या छान छान गप्पा इथे झाल्या. आणि हे छोटंसं मार्केट फिरून झाल्यावर आमची पावलं वळली ती रेस्टॉरंट्सकडे. अतिशय सुंदर अशा रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स बघून आता काय खायला मिळणार या विचाराने खूप जास्त भूक लागली होती. वातावरणात थोडा गारवा असल्याने इथे अशा प्रकारे शेकोटीची व्यवस्था केली होती आणि अशा मस्त शेकोटीजवळ बसून पोटोबा करण्याचं कॉम्बिनेशन भन्नाट होतं. आणि आमचा यमी स्नॅक्स येईपर्यंत आम्ही इथे नेहमी होणारं फोटो सेशन केलं आणि त्यानंतर पोटोबा. या ठिकाणी दिवसा निसर्गाचा आस्वाद घेण्याची मजा येते, पण तितकीच मजा रात्री इथल्या कलरफुल लाईट्स असताना पण येते बरं का. आणि त्यात म्युझिक कॉन्सर्ट असेल तर मजाच वेगळी. तर हे होतं बोर्डवॉक ग्रेनाइट पार्क. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.